एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा। माननीय आमदार सुभाष रावजी साबणे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तडखेल गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। ढगफुटीमुळे अतोनात नुकसान झाले, पिकाची प्रचंड नासाडी झाली आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत। तडखेल बसस्टॉपचा पूल तुटून गेला आणि घरामध्ये पाणी घुसवून जीवनावश्यक वस्तूचे देखील नुकसान झाले आहे। काही घरांची पडदळ देखील झालेली आहे। या सर्व नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करून लवकरात लवकर शासनाकडून आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी। यावेळी शेतकऱ्यांनी माळेगाव पांदण रस्ता मंजूर करून द्यावा, शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना फार त्रास होत असल्यामुळे व पाण्यामुळे रस्ता खरडून गेलेला आहे, काही ठिकाणी गाळ येऊन बसले आहे। माननीय आमदार साहेबांनी शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये तुमच्या रस्त्याचे काम पूर्ण करून देतो असे आश्वासन दिले। यावेळी पाहणी करताना माजी आमदार सुभाष रावजी साबणे, अनिल पाटील खानापूरकर, विठ्ठल पाटील तरडे मार्केट कमिटीचे सदस्य बापू हुलप्पा आखेमोड, माजी सरपंच सिद्दीकी पीर अहमद शेख, शेषराव पाटील, शिवसेना शाखा प्रमुख व्यंकट बोधने, प्रकाश पाटील शेवाडे, ग्रामपंचायतचे व सेवक दिगंबर वांगीलवर, योगेश्वर बेलप्पा, निसार शेख दत्ता काडे व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी बाबाराव कदम, नांदेड।